नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे राज्यामध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे राज्यातील विविध अठ्ठावीस जिल्ह्यांसाठी एकूण चारशे एक चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात येत आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय जी आर पाच जून रोजी काढण्यात आला होता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार एकवीस ते बावीस या कालावधीत अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपिटांचा फटका बसला होता यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे पशुधनाचे नुकसान तसेच शेतीपूरक असलेल्या व्यवसायाचे जसे कुक्कुटपालनाचे नुकसान जनावरे दगावणे गाय बैल कोट्यांचे नुकसान यामुळे शासनाद्वारे नुकसानबाधितांना आर्थिक निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो येथे तुम्ही शासन निर्णय बघू शकता या शेतीपिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना एकूण चारशे एक कोटी सत्तर लाख सत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता बघूया ते कोणते अठ्ठावीस पात्र जिल्हे आहे मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड हे पाच जिल्हे पात्र झाले आहे यामध्ये शेतीपिकांचे नुकसान झालेले बाधित क्षेत्र व निविष्टा अनुदान दिला आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये घराचे कपड्याचे घरगुती भांडे किंवा इतर वस्तूच्या नुकसानीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे त्याचबरोबर कुक्कुटपालन व्यवसायातील कोंबड्या जनावरे दगावले असल्यास त्यासाठीही अनुदान मंजूर करण्यात आले आहे घरचे गोट्याचे मत्स्य व्यवसायिकाकरिता झालेल्या नुकसानीकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे नंतरचे जिल्हे बघूया येथे अमरावती विभागातील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहेत त्यानंतर पुणे विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर हिंगोली बीड आणि धाराशिव हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहेत मित्रांनो या पात्र अठ्ठावीस जिल्ह्याकरिता एकूण चारशे एक कोटी सत्तर लाख सत्तर हजार एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे हा मंजूर झालेला निधी आता लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद